ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय। आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मंडळी, आज मी तुम्हाला आपण मुलांना सांगतो की हे करू नये, ते करू नये, मुलं ऐकत नाहीत, नेमकं याचं कारण काय असू शकतं ते आज मी त्या गोष्टीतून तुम्हाला सांगणार आहे। तर मंडळी, एक महाराज होते आणि त्या महाराजाकडे एक म्हातारी आपल्या स्वतःच्या ज्ञानात्वाला घेऊन आली आणि महाराजाला म्हणली, महाराज हो गा, हा नातू ना हे खूप गुळ खातो आणि गुळ खाल्ला म्हणजे खातल्याने काय होतं, त्याला पोटात दुखतं संध्याकाळी आणि मग रात्रभर रडतो बुंबलतो, पोटात दुखायलं पोटात दुखायलं। मग किती सांगितलं ना त्यांना गुळ खाऊ नको, त्याच्यामुळं पोट दुखतं आहे, जंत होईल पोटामध्ये, ते ऐकतच नाही हो। आणि आम्ही कितीही असं लपवून ठेवला बाजूला तरी तो तू कुठून तरी ते काढतोच म्हणले, नाहीतरी बाहेरून तरी कुठून खरेदी करून ते खातोच म्हणले, गुळ खातोच, त्याचं काय ते कमी होईना, कितीही सांगून पाहिलं। म्हणून आज तुमच्याकडे मी घेऊन आले ह्याला की तुम्ही याला काहीतरी औषध तरी द्या, कुठलं तरी की ह्यानं गुळ खाऊ नये, कारण त्यालाच त्रास व्हायला त्याचा। महाराजांनी क्षणभर त्या आजीकडे पाहिलं, त्या नातवाकडे पाहिलं आणि शांत विचार केला। दोन मिनटं विचार केल्यानंतर काय केलं, त्या महाराजांनी त्या आजीला सांगितलं की ठीक आहे म्हणले, त्या मुलाच्या डोक्यावरून असा हात फिरवला आणि म्हणले, आजीबाई घेऊन या आणि 8 दिवसानंतर परत माझ्याकडे आणा। आजीला वाटलं मित्र यांच्याकडे औषध मागायला आलते आणि त्यांनी महाराजांनी तर काही दिलंच नाही औषध, आणि जमलं ठीक आहे काही असं त्यांच्याकडे। मग त्या आजीबाईंनी त्या मुलाला घेतलं आणि घरी गेल्या। मग परत 8 दिवसानंतर आल्या त्या नातवाला घेऊन। महाराज म्हणले, त्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं मुलाला, बाळा रे गुळ खात जाऊ नी, पोटात दुखतं ना तुझ्या, जंत होता, त्रास होता तुलाही होतो, बरं का बाळा, गुळ खाऊ नको हां, एवढंच महाराज म्हणले। मग म्हणले, जा आजी एक जा घेऊन या मुलाला। मग आजीला वाटायला की महाराज प्रत्येक वेळेस काही देत नाहीत आणि नुसतं आणा म्हणतात आणि परत घेऊन जा म्हणतात। थोडे आजी बोरच झाल्या, निराश झाल्या, जाऊ द्या म्हणले। महाराज म्हटलेत ना ठीक आहे, मग गेलं घेऊन त्या मुलाला। आणि काय चमत्कार की त्या दिवशीपासून मुलं गुळ खायचं सोडून दिलं होते ना, कसलंच खात नस। मग त्या आजीला वाटलं, अरे महाराजांनी तर कुठलं औषध दिलं नाही काय नाही, त्या मुलानं गुळ खायचं कसं काय सोडून दिलं। त्या आजीलाच दुखदुख सारखी मनामध्ये विचारचं काय असेल बरं, इसतं म्हणा त्या दिवशी म्हणले 8 दिवसांनी घ्या, परत गेलोत त्यांनी काहीच केलं नाही, मग नेमकं झालं तरी काय असेल, त्या आजीला काही राहू ना गेलं। म्हणून परत 8-10 दिवसानं काय केलं, नातवाला घेऊन गेलं नाही पण स्वतः ती गेली महाराजाकडे आणि महाराज सांगितलं की नेमकं काय केलं हो तुम्ही ह्याच्यात, तुम्ही त्या सांगण्यात म्हणजे तुम्ही काय औषध वर्ग दिलं नाही, नेमकं काय याच्यात परिणाम काय झाला। महाराजांनी सांगितलं की आजीबाई काय असतंय, मी स्वतःच गुळ खात होतो, मी स्वतः अगोदर स्वतः बंद केलं आणि दुसऱ्याला सांगितलं, कारण मला कुठल्याही प्रवचनात वगैरे सांगताना मला गुळाची सवय लागली होती, आता मी स्वतःच गुळ खात असल्याने मी त्या लेकराला काय सांगू, काय सांगू शकत नाही, कारण आपण स्वतः जो नियम पाळत नाही दुसऱ्याला सांगण्याचा अधिकारही नसतो आपल्याला आणि त्याचा परिणाम पण होत नाही समोरच्या माणसावर, त्यामुळे अगोदर आपण स्वतः आचरणात आणायला पाहिजे नंतर दुसऱ्याला सांगायला पाहिजे।
मी स्वतः अगोदर मी बंद केला आणि नंतर त्याला सांगितलं. जोपर्यंत मी खात होतो त्यावेळेस मी त्याला काहीच बोललो नाही. ज्यावेळेस मी स्वतः बंद केला त्यावेळेस मी त्याला सांगितलं की भाई हे गुळाचा खाऊ नको, बंद झालं असेल. मग तसंच आहे, आपण ज्यावेळेस लेकराला सांगतो की बाबा रे गुटखा खाऊ नको, बिडी वड नको, काय व्यसन, आणि स्वतःच त्याला तंबाखूची पुडी आणायला सांगतो जा घेऊन ये, मग ती कुतूहलन बघून बघतोच वाट्यात चालून काय नेमकं ह्याच्यात आहे दळलं आहे ती. स्वतः दूर आपण अदुगर अनुकरण आपण चांगलं केलं तर ते त्याच्यावर परिणाम होईल ना. कुणाचं असेल स्वतः माणसाचे हात काळे असताना दुसऱ्याचे हात पुसायचा प्रयत्न बी करू नये, कारण त्याचं बी ह्याचं बी काळं त्यालाच लागतं आहे. मग त्यासाठी समजा आता शिक्षक काय करतात, शाळेमध्ये शिकवतात, एका कोपऱ्याला गुटख्याचे असतं आहे ढकललेलं आणि सांगतात बोर्डावर हे असं करू नये, हळू जाऊन बाहेर पुचकीने थुकून येतात. लेकरांनी काय शिकायचं त्याच्यातून? आणि परत झाली सुट्टी की जा रे दोन पुड्या घेऊन ये, आणि सांगायचं शाळेत पोरांनो तंबाखू खाऊ नये, काही करू नये, कसं परिणाम व्हायचा? मग कुतूहल लेकराला तेवढं समजदार नसतात, ते त्यांना लक्षात येतं की अहो आपल्याला गुरुजीच सांगतात आपल्याला आणि नकन ते स्वतःच खातात. मग त्यांना वाटते काय नाही हे आपल्याला खोटं बोलतात, काहीच नाही त्याच्यावर परिणाम होत. असाच प्रकार असतो. तरी आपल्याला जर वाटत असलं की आपल्या म्हणजे लेकराने कुठलं व्यसन करू नये, कुठलं काही करू नये, तर स्वतः आपण अगोदर टाळायला पाहिजे ना. अगर खोटं बोलू नये, आपण प्रयत्न खोटं बोलायचा प्रयत्न करू नये, त्याच्यासमोर खोटं बोलायचं नाही, काही करेन तर ते ऐकतील ना तुमचं. अगोदर स्वतः बदलून घ्यायला पाहिजे, नंतर दुसऱ्याला बदलता येते. तर आजच्या गोष्टीपुरतं एवढंच. हा कार्यक्रम इथंच संपला जाईल आणि परत आपण भेटणारच आहोत उद्याच्या हा कार्यक्रम. तोपर्यंत ओम नमः शिवाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.